आता विभाज्यतेच्या कसोट्या हा काय मुद्दा आहे, मग याचा उपयोग काय, आणि मग या कसोट्या नेमक्या कोणत्या संख्यांसाठी आहेत, त्या संख्यांचा आपल्याला आज इथं अभ्यास करायचा आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या तिसऱ्या लेक्चरमध्ये. आपण आधीच्या दोन लेक्चरमध्ये संख्यांचा अभ्यास केला, ज्यात आपण संख्यांचे प्रकार त्यांच्या विस्तारानुसार कसे पडतात आणि संख्यांचे गट त्यांच्या अटीनुसार कसे पडतात यांचा अभ्यास केला, जो आकडेमोडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आता आपला पुढचा मुद्दा आहे विभाज्यतेच्या कसोट्या. आता विभाज्यतेच्या कसोट्या हा काय मुद्दा आहे, तर एखाद्या संख्येने पूर्ण भाग जातोय का नाही हे प्रत्यक्ष भाग न घालवता ओळखण्यासाठीची ही निरीक्षण आहे. मग याचा उपयोग काय आहे, तर सिलेबसमध्ये किंवा परीक्षेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न येतीलच असं नाही, पण ज्यावेळी आपण आकडेमोड करणार त्यावेळी बरेच वेळेला अवयव शोधणं आपल्याला गरजेचं असते आणि ते अवयव सहज शोधता येतील यासाठी या कसोट्या उपयुक्त असतात. आणि मग ह्या कसोट्या नेमक्या कोणत्या संख्यांसाठी आहेत, त्या संख्यांचा आपल्याला आज इथं अभ्यास करायचा आहे. मग यात काही संख्या मी इथं देतोय, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10 आणि 11. तर या संख्यांसाठी ज्या कसोट्या आहेत त्या मूलभूत कसोट्या म्हणून ओळखल्या जातात. आता या कसोट्यांना मूलभूत कसोट्या का म्हणतात याचा विचार आपण थोड्या वेळाने करू, पण पहिल्यांदा या कसोट्या नेमक्या काय आहेत यांचा पहिला अभ्यास करूया. मग इथं मी एक संख्या घेतोय, या संख्येचं निरीक्षण करा, या संख्येवरती आपण या सर्व संख्यांच्या कसोट्या लागू करून दाखवणार आहे. मग यात पहिल्यांदा 2 ची कसोटी, 2 च्या कसोटीसाठी निरीक्षण काय आहे, तर संख्येच्या फक्त एकक स्थानी आपल्याला निरीक्षण करायचं आहे, फक्त एकक स्थान बघायचं आहे, ज्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात असतो. आता आपल्या या संख्येचं निरीक्षण केलं तर या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे जो यातला अंक आहे, म्हणजे या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाणार आहे. मग यातला अंक नसेल तर तिथं 2 ने पूर्ण भाग जात नाही. समजले? आता पुढची कसोटी आपल्याला कोणाची बघायची आहे, 3 ची. 3 च्या कसोटीचं निरीक्षण करायला आपल्याला संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे. परत एकदा लक्षात घ्या, आपल्याला त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे आणि त्या बेरजेला आपल्याला 3 ने भागून बघायचं आहे. जर त्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने पूर्ण भाग जात असतो. आता या संख्येचं आपण निरीक्षण केलं तर या संख्येत अंकांची बेरीज तुम्ही करून बघा किती येते. केले तर या संख्येतील अंकांची बेरीज 27 येते, ज्याला 3 ने पूर्ण भाग जातोय का नाही, तर जातोय. म्हणजेच या संपूर्ण संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. कळाले कसोटी? आता आपली पुढची कसोटी आहे 4 ची. आता 4 च्या कसोटीसाठी निरीक्षण काय, तर आपल्याला शेवटचे 2 अंक, परत एकदा लक्षात घ्या, शेवटचे 2 अंक संख्येतले घ्यायचे आहेत, तिथं जी संख्या तयार होते तिला आपल्याला 4 ने भाग घालवायचा आहे. आणि मग त्या शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने पूर्ण भाग गेला तर संपूर्ण संख्येला 4 ने पूर्ण भाग जात असतो. या परत या संख्येचं आपण निरीक्षण करूया की या संख्येत शेवटचे 2 अंक कुठली संख्या तयार करतात सांगा, तर 72. तर 72 ला 4 ने पूर्ण भाग जातोय का नाही, तर 18 चौक 72 जातोय. म्हणजेच या संपूर्ण संख्येला 4 ने पूर्ण भाग जात असतो. समजले 4 ची कसोटी? आता पुढची कसोटी 5 ची आहे. आता या 11 पर्यंतच्या कसोट्या या मूलभूत कसोट्या आहेत असं मी म्हणलं, पण यातल्या काही कसोट्यांचं निरीक्षण हे एकसारखं आहे, जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहावं यासाठी ते एकसारखेपणा लक्षात पण घ्या. यात 5 ची जी कसोटी आहे, या 5 च्या कसोटीचं निरीक्षण 2 च्या कसोटीसारखं आहे, की 2 च्या कसोटीचं निरीक्षण कुठं झालंय, एकक स्थानी. 5 च्या कसोटीचं निरीक्षण पण कुठं होत असतंय, एकक स्थानी होत असतंय. फक्त 5 साठी कुठले अंक चालणार आहेत एकक स्थानी, तर 0 किंवा 5, म्हणजे 0 किंवा 5 यापैकी कोणताही अंक जर एकक स्थानी असेल तर 5 ने पूर्ण भाग जातो, नाहीतर नाही जात. मग आपण या संख्येचं निरीक्षण केलं तर ह्याच्या एकक स्थानी 0 पण नाही किंवा 5 पण नाही, म्हणजे या संख्येला 5 ने भाग जात नाही. कळाले 5 ची कसोटी? आता पुढची कसोटी आहे आपली 6 ची. आता 6 च्या कसोटीसाठी 6 ची स्वतःची कसोटी वापरली जात नाही,
तर कोणाची वापरली जाते तर 6 ची कसोटी आहे ज्या संख्येला 2 व 3 या दोन्ही संख्येनी भाग जातो परत एकदा का ज्या संख्येला 2 व 3 या दोन्ही संख्येनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो म्हणजे 6 साठी स्वतःची कसोटी नाही 2 व 3 चीच कसोटी वापरायची आहे आणि या दोन्ही कसोट्या इथे जर लागू झाल्या तर त्याला 6 ने पूर्ण भाग जातो मग आपण त्या दोन्ही कसोट्या मगाशी लागू केलेत याला 2 ने भाग जातो का नाही जातो याला 3 ने भाग जातो का नाही जातो म्हणजे त्या संख्येला 6 ने पण भाग जातो समजले फक्त एक लक्षात घ्या यात फक्त 2 ने किंवा फक्त 3 ने भाग जाऊन चालत नाही 2 व 3 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग गेला पाहिजे कळाले 6 ची कसोटी आता पुढच्या कसोटीकडे जाऊया आता पुढची कसोटी 8 ची कसोटी आहे आता 8 च्या कसोटीचे निरीक्षण हे 4 च्या कसोटीसारखं आहे 4 च्या कसोटीत आपण शेवटचे 2 अंक निरीक्षणात आणत होतो 8 च्या कसोटीत फक्त शेवटचे 3 अंक निरीक्षणात घ्यायचे आणि इथं तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो आणि मग हे निरीक्षण या संख्येत करूया शेवटचे 3 अंक कुठली संख्या तयार करतात 472 आणि इथं 8 ने भाग जातोय का नाही बघा 8 5 40 राहिले 7 72 8 9 72 जातो ना म्हणजे या संपूर्ण संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो पुन्हा एकदा लक्षात घ्या 8 ची कसोटी शेवटचे 3 अंक जी संख्या तयार करतात तिथं 8 ने पूर्ण भाग गेला तर संपूर्ण संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो समजले आता पुढची कसोटी आपली 9 ची आहे आता 9 च्या कसोटीचं निरीक्षण हे 3 च्या कसोटीसारखं आहे 3 च्या कसोटीत आपण अंकांची बेरीज केले संख्येतल्या 9 च्या कसोटीत पण अंकांची बेरीजच केली जाते फक्त या बेरजेला भागायचं किती नाही 9 ने कारण 9 ची कसोटी आहे मग या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 9 ने भाग जातो नाहीतर नाही जात मग मगाशी आपण अंकांची बेरीज केली होती यातल्या अंकांची बेरीज किती होती 27 मग 27 ला 9 ने पूर्ण भाग जातो ना म्हणजे या संपूर्ण संख्येला पण 9 ने पूर्ण भाग जातो 9 ची कसोटी कळाले पुन्हा एकदा लक्षात घ्या अंकांच्या बेरजेला संख्येतील जर 9 ने पूर्ण भाग गेला तर संपूर्ण संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो ठीक आहे पुढची कसोटी आहे आपली 10 ची आता 10 च्या कसोटीचे निरीक्षण हे 5 च्या आणि 2 च्या कसोटीसारखं म्हणजे कुठं एकक स्थानी 10 च्या कसोटीसाठी सुद्धा एकक स्थानी बघावं लागतं ज्यासाठी एकक स्थानी अंक कुठला चालतोय 10 साठी फक्त 0 म्हणजे एकक स्थानी 0 असेल तरच 10 ने पूर्ण भाग जातो नाहीतर नाही जात मग आता या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे का नाही आहे म्हणजे या संख्येला 10 ने पूर्ण भाग जात नाही आता 11 ची कसोटी ही शेवटची कसोटी आता 11 ची कसोटी ही पुस्तकात कशी दिले तर या संख्येतील समस्थानी येणाऱ्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानी येणाऱ्या अंकांची बेरीज परत एकदा लक्षात घ्या समस्थानी येणाऱ्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानी येणाऱ्या अंकांची बेरीज यातला फरक हा 0 किंवा 11 च्या पटीत असेल तर 11 ने पूर्ण भाग जातो परत एकदा लक्षात घ्या समस्थानी येणाऱ्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानी येणाऱ्या अंकांची बेरीज यातला फरक 0 किंवा 11 च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो मग आता विषमस्थानी येणारे अंक आणि समस्थानी येणारे अंक म्हणजे काय तर इथं अंकांना समविषम दाखवलेलं नाही स्थानांना समविषम दाखवलंय मग स्थानांमध्ये समविषम कसे ठरवले जातात तर स्थानांचा विस्तार हा एकक स्थानापासून होत जातोय मग एकक स्थानापासून यांना जर आपण क्रमांक दिले तर इथं पहिलं स्थान दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं मग यातलं पहिलं तिसरं पाचवं स्थान म्हणजे कोणतं येणार विषमस्थान आणि दुसरं चौथं सहावं स्थान म्हणजे कोणतं येणार समस्थान म्हणजेच थोडक्यात लक्षात घ्या एक आड एक येणाऱ्या अंकांचे दोन गट आपल्याला करायचे मग ह्या प्रत्येक गटातल्या अंकांची बेरीज करा पहिला गट आपण 2 4 2 घेतला तर याची बेरीज 8 आहे आणि दुसरा गट 5 7 7 चा घेतला तर यांची बेरीज किती आहे बघा 19 आहे आणि मग या दोन्ही बेरजांमधला फरक 0 किंवा 11 च्या पटीत
11 च्या बडीत म्हणजे 11 22 33 या प्रमाणे तो फरक पाहिजे तर 11 ने पूर्ण भाग जातो मग 8 आणि 19 मधला फरक कितीच आहे तर 11 च आहे म्हणजे 11 च्या बडीत आला ना म्हणजे या संपूर्ण संख्येला 11 ने निशेष भाग जातो लक्षात आले आणि मग आणखी एक आपण उदाहरण घेऊ वाटल्यास इथं मी संख्या घेतो 473 आता या संख्येत 1 आणि 1 येणारे अंकांचे गट केले तर एक गट होईल 4 3 चा एक गट येईल 4 3 चा दुसरा गट येईल 7 चा मग पहिल्या गटाची बेरीज 7 आहे दुसऱ्याची पण 7 आहे फरक कितीचा येतोय 0 चा फरक 0 चा आला म्हणजे त्याला 11 ने निशेष भाग जातो कळाले 11 ची कसोटी आणि मग आपण या 11 पर्यंतच्या मूलभूत कसोट्यांचा इथं अभ्यास केलेला आहे जो समजलाय तर आता आपण विभाजितेच्या कसोट्यांमधील मूलभूत कसोट्यांचा अभ्यास केला 2 पासून 11 पर्यंतच्या संख्यांचा आता या कसोट्यांना मूलभूत कसोट्या का म्हणतात तर याच्या पुढच्या संख्यांना कसोट्या उपलब्ध आहेत का नाही तर आहेत निश्चितपणे आहेत पण त्या पुढच्या कसोट्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतील तर मूलभूत अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे जो आपण आता केला मग आपण आता फक्त कसोट्या जाणून घेतल्या मूलभूत अभ्यासाचं महत्त्व काय हे आपण अजून जाणून घेतलेलं नाहीये मूलभूत अभ्यास म्हणजे ज्या अभ्यासानं पुढच्या गोष्टींची पण काठिण्य पातळी कमी करता येते त्या अभ्यासाला म्हणतात मूलभूत अभ्यास म्हणजे उदाहरणार्थ या कसोट्यांमध्ये आपण 6 कसोटीचं निरीक्षण केलं ज्यात फक्त कुठल्या संख्यांचा 2 आणि 3 या संख्यांना वापरून आपण 6 ची कसोटी मांडली मग आता 6 ची कसोटी ही एकमेव अशी कसोटी आहे ज्यात तिला स्वतःला न वापरता दुसऱ्या संख्यांना वापरले हे निरीक्षण आपण केलं पण का वापरले हे जर इथं बघितलं तर 6 च्या बाबतीत 2 आणि 3 या संख्या काय तर त्याच्या अवयव संख्या ज्यांचा गुणाकार परत किती आहे 6 आहे पण मग प्रश्न काय की 6 ला जसे 2 आणि 3 ची घेऊन कसोटी तयार झाली तशी बाकी संख्यांना पण होईल का म्हणजे उदाहरणार्थ 8 जर घेतली तर 8 चे पण अवयव 2 गुणिले 4 असे पडतात मग जशी 6 ला कसोटी तयार झाली 2 आणि 3 ला घेऊन तशी 8 ला कसोटी तयार होईल का 2 आणि 4 ला घेऊन तर हे निरीक्षण आपल्याला करायचं आहे तर इथं 2 आणि 4 च्या बाबतीत आपण विचार केला तर आपण एक संख्या घेऊया 12 12 ला 2 ने भाग जातोय 12 ला 4 ने भाग जातोय पण 12 ला 8 ने भाग जात नाही म्हणजे जी कसोटी 2 आणि 3 ला घेऊन 6 ला तयार झाली तशी 2 आणि 4 ला घेऊन 8 ला कसोटी ती तयार झाली नाही मग प्रश्न हाच आहे की इथं का झाली आणि इथं का नाही झाली तर यासाठीच आपल्याला निरीक्षण करायचं आहे की आपण संख्यांचे अवयव कसे घेतलेत आता मी आणखी एक संख्या घेतो 12 12 चे अवयव 3 गुणिले 4 असे पण पडतात आणि 2 गुणिले 6 असे पण पडतात पण यातली 3-4 ही जोडी आपल्याला कसोटीसाठी चालते तर 2-6 ही जोडी कसोटीसाठी चालत नाही आपण आणखी एक संख्या घेतली 15 तिचे अवयव पडतात 3 गुणिले 5 तर ही जोडी कसोटीसाठी चालते मग मी इथं आणखी एक संख्या घेतो 18 18 साठी 2 गुणिले 9 अशी एक जोडी आहे आणि 3 गुणिले 6 अशी एक जोडी आहे तर यातली 2-9 ही जोडी कसोटीसाठी चालते 3-6 ही जोडी कसोटीसाठी चालत नाही मग आता निरीक्षण आपल्याला काय करायचं आहे की कुठली जोडी कसोटीला चालते आणि कुठली नाही हे कसं ठरवायचं तर ज्या न चालणाऱ्या जोड्या आहेत ज्यांना मी इथं चुकीचं दाखवलेलं आहे तर त्या जोड्यांचं निरीक्षण केलं तर त्या प्रत्येक जोडीत बघा त्या 2 संख्यांना कुठल्या तरी समान संख्येने भाग जातो म्हणजेच त्या 2 संख्यांमध्ये कोणतरी सामायिक अवयव आहे म्हणजे उदाहरणार्थ 2-4 या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातो म्हणजे यांचा 2 हा सामायिक अवयव आहे 2-6 या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातो म्हणजे 2 हा त्यांचा सामायिक अवयव आहे 3-6 या दोन संख्यांना 3 ने भाग जातो म्हणजे 3 हा त्यांचा सामायिक अवयव आहे म्हणजे यातल्या प्रत्येक जोडीत एक सामायिक अवयव दिसतोय म्हणून त्या चुकीच्या ठरल्यात हेच बरोबर ठरलेल्या जोड्यांमध्ये जर बघितलं तर असा कोणताही सामायिक अवयव त्यांच्यात दिसत नाही म्हणजे 2 आणि 3 ला कुठल्याही समान संख्येने भाग जात नाही 3 आणि 4 ला कोणत्याही समान संख्येने भाग जात नाही 3 आणि 5 ला कोणत्याही समान संख्येने भाग जात नाही 2 आणि 9 ला कोणत्याही समान संख्येने भाग जात नाही म्हणजेच 6 ची जी कसोटी आहे त्या कसोटीसारख्या बाकी कसोट्या पण तयार करता येतील पण त्यासाठी अशी जोडी आपल्याला निवडली पाहिजे अवयवांची ज्यांच्यात सामायिक अवयव नसेल मग आता ही तुम्ही पण शोधू शकताय म्हणजे उदाहरणार्थ मी इथं संख्या घेतली 24 तर 24 चे अवयव आपण कसे पाडू 2 गुणिले 12 3 गुणिले 8 आणि 4 गुणिले 6 आता यातली कुठली जोडी चालेल आणि कुठली नाही हे तुम्ही पण ठरवू शकताय बघा तुम्ही निरीक्षण करून बघा 2 आणि 12 मध्ये सामायिक अवयव आहे का नाही आहे म्हणजे ही जोडी चालत नाही 4 आणि 6 मध्ये सामायिक अवयव आहे का नाही 2 आहे सामायिक अवयव त्यांचा म्हणजे ही जोडी चालत नाही पण 3 आणि 8 मध्ये कुठली सामायिक जोडी आहे का
सामाईक अवयव त्यांच्यात आहे का नाहीये म्हणजे 3 8 ही जोडी 24 च्या कसोटीसाठी चालते म्हणजे इथं ज्या संख्येला 3 ने आणि 8 ने भाग जातो त्याला 24 ने भाग जातो अशी आपण कसोटी तयार करू शकतो तसे इथं ज्याला 2 ने 9 ने भाग जातो त्याला 18 ने भाग जातो तसे इथं ज्याला 3 ने आणि 5 ने भाग जातो त्याला 15 ने भाग जातो ज्याला 3 ने आणि 4 ने भाग जातो ज्याला त्याला 12 ने भाग जातो अशा कसोट्या आपण तयार करू शकतो मग यासाठीच हा मूलभूत अभ्यास गरजेचा आहे मग इथून पुढच्या संख्यांना अशा जोड्या मिळतात का नाही हे बघून तुम्ही पण कसोट्या तयार करू शकता उदाहरणार्थ उद्या 72 ने भाग जातोय का नाही आपल्याला शोधायचं आहे तर 72 ने भाग जातोय का नाही हे बघायला अशी जोडी तिथे मिळते का बघा तर 8 गुणिले 9 ही जोडी 72 साठी चालेल का नाही तर चालणार कारण यांच्यात कुठलाही सामायिक अवयव नाही म्हणजे ज्याला 8 ने आणि 9 ने भाग जातो त्याला 72 ने पण पूर्ण भाग जातो अशी 72 ची पण कसोटी तुम्ही मांडू शकता म्हणजे मी मूलभूत अभ्यास काय केला की 6 ची कसोटी का अशी आहे आणि हा अभ्यास केला तर तुम्ही एवढ्या कसोट्या कुठल्याही पाठांतराशिवाय डोक्यात ठेवू शकताय म्हणजे मूलभूत अभ्यास आपल्याला किती पुढची काठिण्य पातळी कमी करून देतो हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे आज 6 ची कसोटी जेवढी आपल्यासाठी सोपी आहे 72 ची कसोटी ही तेवढीच सोपी राहते फक्त मूलभूत अभ्यास केल्यामुळे मग या कसोट्या लक्षात आलेत परत एकदा लक्षात घ्या आणि तुम्ही त्या लिहून घ्या समजले हे आता तसंच आपण आणखी काही मूलभूत कसोट्यांचं निरीक्षण करूया आता यात दोनच्या कसोटीचं निरीक्षण केलं तर आपण कुठे केलं होतं हे निरीक्षण एकक स्थानी एकक स्थानी कोणते अंक निवडले होते 0 2 4 6 8 आता एकक स्थानी फक्त 0 ते 9 पैकीच अंक येऊ शकतात मग त्यातले 0 2 4 6 8 हे कोणते अंक आहेत ज्यांना 2 ने भाग जातो 1 3 5 7 9 या अंकांना 2 ने भाग जात नाही म्हणजे आपण काय म्हणू शकतो एकक स्थानी 2 ने भाग घालवला आपण तर पूर्ण भाग गेला तर संपूर्ण संख्येला भाग जातो अशी स्थिती थोडक्यात कसोटी एकक स्थानी फक्त कुठल्या संख्या निवडलेत 2 ने भाग जाणार आहे मग आता पुढच्या कसोटीत 4 ची कसोटी आपण एक बघितली ज्यात शेवटचे 2 अंक म्हणजे एकक आणि दशक स्थान आपण मांडलं होतं बरोबर ना तसंच 8 च्या कसोटीत शेवटचे 3 अंक एकक दशक आणि शतक स्थान आपण मांडलं होतं आता या संख्यांच्या कसोट्यांचं निरीक्षण केलं तर ह्या तिन्ही संख्या या 2 च्या घातांक संख्या आहेत आणि मग 2 च्या घातांकासाठी तयार होणाऱ्या कसोट्या असं जर यांचं निरीक्षण केलं तर 2 हा स्वतः 2 चा पहिला घात आहे 4 हा 2 चा दुसरा घात आहे 8 हा 2 चा तिसरा घात आहे आणि मग 2 च्या घातांकांच्या कसोट्यांचं निरीक्षण केलं तर 2 चा जेवढा घात आहे तेवढे शेवटचे स्थान इथे घेतले इथं पहिला घात आहे 1 स्थान घेतले इथं दुसरा घात आहे इथं 2 स्थान घेतलेत इथं तिसरा घात आहे इथं 3 स्थान घेतलेत मग याप्रमाणे 2 चा चौथा घात घेतला तर शेवटचे 4 स्थान येणार एकक दशक शतक सहस्त्र आणि मग 2 चा चौथा घात कोण 16 म्हणजे 16 साठी पण कसोटी तयार झाली का नाही म्हणजे 16 ने शेवटच्या 4 अंकांना भाग गेला तर संपूर्ण संख्येला भाग जातो ही 16 ची कसोटी पण मूलभूत कसोट्यांमधून मिळाली का नाही मग त्याचप्रमाणे 2 चा पाचवा घात कोण येईल 32 32 ची पण कसोटी तयार होते शेवटचे किती अंक आपण निवडणार सांगा 5 अंक कारण हा 2 चा पाचवा घात आहे कळालंय यात काय शंका आहे तुम्हाला नाही ना आणि मग आपण याच पद्धतीने निरीक्षण करूया की 2 च्या कसोटीसारखंच निरीक्षण कोणाचं होतं 5 च्या कसोटीचं की 5 च्या कसोटीत एकक स्थानी म्हणजे शेवटचा एकच अंक निवडला गेला जिथं अंक कुठले निवडले गेले 0 आणि 5 ज्या 5 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत मग मगाशच्याच कसोटीवरून जर निरीक्षण केलं तर 5 हा 5 चा कितवा घात आहे पहिला घात आहे आणि म्हणून शेवटचं एक स्थान निवडलंय मग तसंच 5 चा वर्ग घेतला तर शेवटचे 2 स्थान निवडले जाणार आणि 5 चा घन घेतला तर शेवटचे 3 स्थानं निवडली जाणार आणि मग 5 चा वर्ग कोण आहे 25 5 चा घन कोण आहे 125 आणि यांच्या पण कसोट्या आता तयार झाल्या का नाही म्हणजे जसं 5 ने एकक स्थानी भागायचं आहे 25 ने कुठं भागून बघायचं आहे शेवटच्या 2 अंकांना आणि 125 ने कुठं भागून बघायचं आहे शेवटच्या 3 अंकांना तिथं पूर्ण भाग गेला तर संपूर्ण संख्येला पूर्ण भाग जातो मग आता जर बघितलं आपण एवढ्या सगळ्या कसोट्या कोणत्याही पाठांतराशिवाय डोक्यात ठेवू शकतोय याचं कारण काय तर आपण मूलभूत अभ्यास करत आहे आणि मग याच पद्धतीनं आपण सगळाच जर मूलभूत अभ्यास केला तर पुढच्या काठिण्य पातळीला कितीतरी पटीनं आपण कमी करू शकणार आहे ही गोष्ट इथं लक्षात घ्या जर तुम्हाला आपलं आजचं हे लेक्चर आवडलं असेल आणि उपयुक्त वाटलं असेल तर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसेच आपलं चॅनल अपेक्स अकॅडमीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या पुढच्या लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील
तसेच तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तर मग भेटू पुढच्या लेक्चर मध्ये. धन्यवाद.